साखरसंघाशी चर्चा नाही, त्यांनी गुडघे टेकून गोपीनाथ गडावर चर्चेसाठी यावं. माजी मंत्री आमदार सुरेश धस. चाळीसगाव येथे ऊसतोड मजूर मुकादम संघटना संयुक्त चर्चा सत्र संपन्न. जोपर्यंत ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्या बाबत कायदेशीर अधिष्ठान लागू केलं जात नाही, कमिशन 37% व पगारवाढ 150% केली जाणार नाही, तोवर साखर संघाशी चर्चा करणार नाही, तोपर्यंत राज्यातील ऊस तोडणी कामगार व मुकादम यांच्या पाठीशी राहणार असून आमच्या मागण्या मान्य असतील तर साखर संघानं गुडघे टेकून गोपीनाथ गडावर चर्चेसाठी यावं, आम्ही त्याचं स्वागत करू, असा घणघणाट माजी मंत्री आमदार सुरेश अण्णा धस यांनी केलाय. चाळीसगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. जोपर्यंत संप सुरू आहे तोवर मजुरांनी ऊस तोडीसाठी जाऊ नका. माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी मुकादमांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी हा लढा असून कारखानदार गुंडांना सुपारी देऊन पोलिसांना हप्ते देऊन मुकादम यांच्याकडे पैसे वसूल करत आहेत. हा प्रकार मुकादम यांच्या बाबतीत सुरू असून 5% पैसे व्याजाने वापरणाऱ्या मुकादमांचं शोषण सुरू आहे. अनेकदा डबल पैशांची वसुली केली जाते, तक्रार देऊनही कारवाई केली जात नाही. राज्यात अनेक तालुक्यात याविषयीच्या केसेस दाखल होऊन देखील तपास केला जात नाही. पश्चिम महाराष्ट्र व गुजरात राज्यातील काही कारखानदार गुंडागिरी पोहोचत असून एकीकडे समान काम समान वेतन कायदा असताना त्याची पूर्तता होत नाही, दाद दिली जात नाही, ना फिर्यादही नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जोवर संप सुरू आहे तोवर मजुरांनी ऊस तोडणी करण्यासाठी जाऊ नका, गाड्या भरू नका, शेतीची कामं करू नका, कारखानदारांच्या षड्यंत्राला बळी पडू नका. ऊसतोड कामगारांचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे हे दैवत असून त्यांच्यासोबत ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे प्रश्न तेव्हापासून ते आजपर्यंत ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या प्रश्नाबाबत सदैव प्रयत्नशील राहिले. प्रसंगी गुन्हे दाखल झाले त्याची फिकीर केली नाही, असं ते म्हणाले. खासदार उमेशदादा पाटील म्हणाले, सध्या कोणतीही निवडणूक नसताना, कुठलाही हेतू नसताना आमदार सुरेश धस साहेब ऊस तोडणी मजूर व मुकादम यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर फिरत असून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ऊसतोड कामगार क्षेत्रात सर्वात जास्त बंजारा समाज कार्यरत असून या कष्टकरी समाजाचे प्रश्न अडचणी समजून घेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून ऊसतोडणी मजूर मुकादम यांचे प्रश्न येत्या काळात दिल्ली दरबारी लावून धरू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा फोळे, खासदार उन्मेशदादा पाटील, पारोळा नगराध्यक्ष करणदादा पवार, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक युडी माळी, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ऊसतोडणी मजूर मुकादम व संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुखदेव सानप, महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी मजूर संघटना पदाधिकारी विष्णुपंत जायभाये, राज्य सहकारी सचिव सुरेश वनवे, दशरथ काका वनवे, प्राध्यापक सुनील निकम, कृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुनील भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजयदादा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सरदार शेठ राजपूत, संचालक विश्वजित पाटील, गटनेते नगरसेवक संजय आबा पाटील, नगरसेवक अरुण अहिरे, किशोर पाटील. तसेच मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर व मुकादम तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी रणधीर जाधव सह ए व्ही बिमाजा, चाळीसगाव. अतिशय सुंदर विषय आशय, मला वाटतं ते कवी सुद्धा दिसत आहेत, थोडे बहुत कविता सुद्धा करत असत, हुशार मुलगा दिसतोय, चांगलं मांडलं आणि यांनी सुद्धा अतिशय विश्वजितनी सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत. मी प्रश्न मांडत नाही, मला फक्त एक सवाल आहे तुम्हाला. अरे आपण अनस्किल्ड लेबर आहोत, मुंडे साहेब हे आपल्या सर्वांचं दैवत आहे ऊस तोडणी कामगारांचं, आणि मला एक कळत नाही, एका छकड्यावरती सगळ्यात स्किल तर तुम्ही आहात, सगळ्यात अवघड काम कोरोनाच्या काळात हम आपके है कौन, हम आपके है कौन, सलमान खानचा पिक्चर होता, माझं ढकलून दिलं आम्हाला वाऱ्यावर सोडलं, त्यावेळेस एवढे अजून नाही म्हणले, इथं राहायचो नाही म्हणले, 3 एकरात 3.5 एकरात 8000 मजूर पडले, कोरोनाचा कोणता सोशल डिस्टन्सिंगचा नियम आम्हाला लोकांना पाळा. अरे वॉचमन हल्ले पोचल सगळं झालं,
सगळ्यांनी हात मारून आमच्या येतात आणि त्याच्यामुळे ही विहार करतात का नाही मुकर्दमा हो हिशोब करता का नाही कशाला धंदा करता आमचा आजचा ऊस तोडीत होता बाप तोडीत होता ना आता मी तोडतो माझी तिसरी पिढी सुद्धा ऊस तोडी ना 127 रुपयाचा रोज काम केले साहेब या ठिकाणी मंचावरचे आमचे सर्व सामान्य माझ्या सगळ्यांना आवली केलं पाहिजे आमचे प्रदेश पदाधिकाऱ्यांपासून तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमच्या मंडळाच्या शहराच्या अध्यक्षांपासून सर्व आघाडी गटनेते सर्व सन्माननीय मंचच्या वतीने आणि या ठिकाणी आमचे माजी मुकादमानांचे वतीने मी आपल्याला विश्वास देतो की जी लढाई आपण आता घेत आहे पोटाची खळगे भरण्यासाठी घर दार सोडून 6-7 महिने बाहेर राहणार आहे अक्षरशः सकाळी 3 उठून दिवस सुरू करून आपल्या जीवाच्या बाजी तरी लावणाऱ्या या कष्टकरी मानवांच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास मी तुम्हाला देतो काही झालं तरी यावेळी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही